नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष आयताची परिमिती कशी घडतात ते पाहूया। प्रत्येक बंदिस्त आकृतीला परिमिती असते, त्या आकृतीच्या सर्व लांबीची बेरीज म्हणजे परिमिती होय। आता या ठिकाणी हा आयत ए बी सी डी, ए बी सी डी हा एक आयत आहे। यामध्ये ए बी आणि सी डी या दोन लांबी आहे आणि ए सी आणि बी डी या दोन्ही रुंदी आहे। आपल्याला या सर्व बाजूंची बेरीज करायची। तर या ठिकाणी आपल्याला आयताची परिमिती बरोबर लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी या पद्धतीने या आयताची परिमिती निघेल। म्हणजे ही एक लांबी रुंदी, परत पुन्हा ही लांबी आणि ही रुंदी, अशा या सर्व बाजूंची बेरीज केली म्हणजे ती आयताची परिमिती निघेल। म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी लांबी ही दोनदा आलेली आहे, म्हणजे लांबीची दुप्पट, लांबीची दुप्पट अधिक रुंदी पण दोनदा आलेली आहे, म्हणजे रुंदीची दुप्पट, रुंदीची दुप्पट म्हणजेच लांबी दोनदा आणि रुंदी दोनदा। म्हणून आयताची परिमिती बरोबर दोन गुणिला लांबी चार अधिक रुंदी दोन त्याची दुप्पट दोन, म्हणजे बे चौक आठ अधिक बे दोन चार एकूण बारा। म्हणजे आयताची परिमिती किती या ठिकाणी बारा, किती बारा, लांबीची दुप्पट अधिक रुंदीची दुप्पट म्हणजेच आयताची परिमिती। तर या उदाहरणामध्ये चार सेमी लांबी आहे, दोन सेमी रुंदी आहे आणि त्या आयताची परिमिती आलेली आहे चार अधिक चार किंवा चाराचे दुप्पट आठ, दोन अधिक दोन किंवा दोनाचे दुप्पट चार, आठ अधिक चार बारा, अशा पद्धतीने ही आयताची लांबी आली, आयताची परिमिती आलेली आहे।